हाताकडे लक्ष नाहीच आहे तुझं. जरा पाहिलंस का डोळ्याखाली कसं काळ झालंय ते, बारीक किती झालेस. मारतेस काय, काम किती आहेत माहितीये ना, कसं लक्ष देणार. काम रगड असो पण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता काम करणं मला पटत नाही. अरे वा, काय मस्त मालिश चाललीस निहलताईंची. छान छान चालू दे. खूप मस्त वाटत. हा चालू दे तुमचं, मी झोपते. गुड नाईट. थांब ना, निघतेस काय, बसर थोडा वेळ. अहो स्नेहलताई, उद्याची सगळी कामं सॉर्ट आउट करायची आहेत. आपटे काकू, चव्हाण काकूंची सून, मिसेस पाटील, डिसोझा आंटी आणि त्या कोण शर्मा 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 आंटींची मुलगी आणि मीनल सिंग येणार आहेत. तर हे सगळे उद्या फिक्स आहेत. अगं आणि त्या आजी पण येणार आहेत ना, जोशी आजी, त्यांचा हेअरकट करायचं आणि डाय पण करायचंय. दुपारी 2 वाजता यायला सांगितलंय मी त्यांना. हा मग त्यांना येऊ दे की. हा पण आता आणखी काही अपॉइंटमेंट घेऊ नका, कारण नंतर वॉकिंग पण असतीलच ना. बाकी मीनल सिंग आणि डिसोझा आंटी या सगळ्यांना मी हँडल करते, बाकी जे असतील त्या तुम्ही हँडल करा. वॉकिंग्स असतील तर आपण जसजसे फ्री होऊ तसतसे आलटून पलटून हँडल करत जाऊ. ओके ठीक आहे, चलो मी बोलत बसेन. चलो गुड नाईट, बाय. स्नेहल, एवढी कामं करायची गरज आहे का ग, विशेषतः तुला. मॅडम गेली आपली ऑर्डर सोडून, तू आपली ह ह करत बस. खडसावून सांगता येत नाही तिला, मला एवढी झेपणार नाहीत म्हणून कामं. घरात आणीबाणीची परिस्थिती आहे आणि मी हातावर हात ठेवून बसून राहू. ही आणीबाणीची परिस्थिती कोणामुळे आली आहे, त्या दोघांमुळेच ना. मग निस्तरतील ते दोघं आणि विशेषतः त्या रुंजीमुळेच. झालं का तुझं परत सुरू? तू मला सारखं असं बोलणार असेल तर बघा, तुझ्या चांगल्यासाठी बोलते ना मी. आई, ऋषीसाठी असो किंवा रुंजीसाठी असो काय फरक पडतो त्याने. आपल्यावर जेव्हा असा प्रसंग ओढवला होता तेव्हा ऋषीने विचार केला होता का, रुंजीने केला होता विचार? अजून वेगळं कशाला कोण हवंय. तुझ्या जावयाचंच उदाहरण घे ना, काय दिवे लावले होते त्याने. रुंजीनेच आपल्याला ह्या सगळ्यातून वाचवलंय ना. हे बघ आई, रुंजीबद्दल मला जो आदर वाटतो ना त्या पोटी मी तिला मदत करणारच. करा, त्यांना मदत करा, स्वतःला त्रास करून घ्या. हळू कर. ते आई जर केस बांधून दे ना मला. तुला आधीने सांगतात, आता हात धुतले प्लीज. तुझं तू करून गेलं काय कर.